भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स 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 भगवतो अरहतो पंचशीलानि पाणातिपाता वेदमणि शिक्षापदं समादयामि। पाणातिपाता वेदमणि शिक्षापदं समादयामि। अदिन्नादाना वेदमणि शिक्षापदं समादयामि। अदिन्नादाना वेदमणि शिक्षापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेदमणि शिक्षापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेदमणि शिक्षापदं समादयामि। मुसावादा वेदमणि शिक्षापदं समादयामि। मुसावादा वेदमणि शिक्षापदं समादयामि। सुरामेदय मद्यपमादट्टाना वेदमणि शिक्षापदं समादयामि। सुरामेदय मद्यपमादट्टाना वेदमणि शिक्षापदं समादयामि। साधु साधु साधु। आदेश चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुषानं। देशेथ भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मध्ये कल्याणं परियोसान कल्याणं साथं संव्यञ्जनं केवल परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशेथ। सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित् परियोतपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परम्य च। न तावता धम्मधरो यावता बहुभाषति यो च अम्पं पिसुत्वान धम्मं कार्येन पश्यति। सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति। शरणत्रय बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। स
संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विधम्मं शरणं गच्छामि द्वितीयं विधम्मं शरणं गच्छामि द्वितीयं विसंघं शरणं गच्छामि द्वितीयं विसंघं शरणं गच्छामि तृतीयं विबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं विबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं विधम्मं शरणं गच्छामि तृतीयं विधम्मं शरणं गच्छामि तृतीयं विसंघं शरणं गच्छामि तृतीयं विसंघं शरणं गच्छामि सद्ग्रहस्थो भारता सत्याग्रह आपल्याला आठवतच असेल. आपल्याला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण हा सत्याग्रह केला होता. त्यासाठी आपल्याला 2 वर्ष झुंज द्यावी लागली. या सत्याग्रहानंतर नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी आपण सत्याग्रह केला. हा सत्याग्रह 5 वर्ष चालला. हा सत्याग्रह मंदिर प्रवेश सत्याग्रह या नावाने ओळखला जात असला तरी त्याचा हेतू केवळ मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून नव्हता तर आम्ही हिंदू आहोत की नाही हे ठरवून घेण्याकरता होता. हिंदू लोक आपल्याला हिंदू म्हणून हक्क देतात की नाही हे पाहण्यासाठी होता. त्यानंतर मंदिर प्रवेशासाठी महाराष्ट्रात पर्वतीचा सत्याग्रह अमरावतीचा सत्याग्रह असे अनेक सत्याग्रह आपण केले. परंतु सांगायला खेद वाटतो की या सर्व सत्याग्रहांमुळं आपल्या पदरात मात्र काहीच पडलं नाही. हे सत्याग्रह आपल्याला का करावे लागले? हा लढा का द्यावा लागला? हा झगडा का करावा लागला? याची कारण मी आज तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, मी सांगणारा शूद्र आहे, आपण ऐकणारेही शूद्र आहात. याच्या स्पर्शानं विटाळ होतो तो अस्पृश्य. फार वर्षांपूर्वी या देशामध्ये शूद्रांचं राज्य होत, आपण राज्यकर्ते होतो. मग आजची आपली ही अवस्था का? त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. मौर्य राजघराणं हे शूद्रांचं राजघराणं होत. त्याच्या पदरी पुष्यमित्र नावाचा एक ब्राह्मण सेनापती होता. राजा नंद हा एक कुशल आणि न्यायप्रिय राज्यकर्ता होता. तो आपल्या जनतेस समान न्यायानं वागवत असे, त्यामुळे पुरोहित वर्ग त्यावर नाखुश होता. या पुरोहित वर्गानं पंडित सेनापतीच्या मदतीनं नंदराजाचा खून केला आणि पंडित सेनापतीला राजा म्हणून गादीवर बसवलं. यापुढे शूद्रांना सत्ता मिळू नये म्हणून मनुस्मृतीच्या आधारानं शूद्रांवर अनेक बंधनं घालण्यात आली. त्यापुढे येणाऱ्या राजांनी पुरोहित वर्गांना त्रास देऊ नये, त्यांची प्रतिष्ठा कायम राहावी, त्यांना दानदक्षिणा मिळावी म्हणून मनुस्मृतीत फेरफार केले. या मनुस्मृतीमध्ये शूद्रांच्या बोलण्या चालण्यावर आणि इतर व्यवहारांवर बरीच बंधनं घालण्यात आली. या मनुस्मृतीचे प्रत्येक राजानं काटेकोर पालन केलंच पाहिजे अशी धार्मिक जोड दिली. या मनुस्मृतीत सांगितलंय शूद्रांनी गावाच्या बाहेरच राहायचं, शूद्रांची सावली अंगावर पडून विटाळ होऊ नये म्हणून त्यांनी फक्त दुपारीच गावात प्रवेश करावा कारण त्यावेळी सावली लहान असते. त्यांनी धार्मिक ग्रंथांचं वाचन करू नये, तसं केलंच तर जीभ छाटावी, पोथी भजन ऐकल्यास त्यांच्या कानात गरम शिसं असावं, कानात तापलेले खिळे मारावे. रस्त्यानं जाताना कुठेही थुंकू नये म्हणून त्यांच्या गळ्यात मडकी अडकवावी, त्यातच त्यांनी थुंकावं. त्यांच्या पावलांचे ठसे रस्त्यावर उमटून विटाळ होऊ नये म्हणून त्यांनी कमरेला झाडू बांधावी. अशा प्रमाणे शूद्रांचं जीवन त्यांनी गुलामीनं चक्रून टाकलं.
आणि म्हणूनच अशी ही मनुस्मृती मला जाळावी लागली। त्या शूद्रांचे आम्ही वंशज आहोत आणि अशा प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्तता करून घेण्यासाठी हा माझा लढा आहे। हा लढा मी सनच्छीर मार्गाने करायचं ठरवलेलं आहे। या देशामध्ये सनातन्यांनी केवळ शूद्रांनाच त्रास दिला असं नाही, तर शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी विरोध केला होता। सनातन्यांनी असा दावा केला की शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत आणि म्हणून त्यांना राजा होण्याचा अधिकार नाही। याच सनातन्यांनी सातारच्या छत्रपतींच्या गादीवर पण हल्ला केला होता। याच सनातन्यांनी करवीरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विरुद्धही इंग्रज सरकार विरुद्ध फंद फितुरी करतात, त्यांचं राज्य खालसा करावं अशा तक्रारी केल्या। त्यावेळी मी इंग्लंडमध्ये शिकत असताना मोठ्या प्रयत्नानं छत्रपती शाहू महाराजांवर केलेले आरोप खोटे आहेत असं सिद्ध केलं। मी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितलं आणि पटवून दिलं, छत्रपती शाहू महाराज हे न्यायप्रिय राजे आहेत, गोर गरिबांचे आश्रयदाते आहेत, त्यांच्या विरुद्ध केलेले आरोप सपशेल खोटे आहेत। मला सांगण्याचा अभिमान वाटतो की इतिहासामध्ये राजर्षी शाहू महाराजांसारखा राजा आजवर झालाच नाही। त्यांचे सगळ्या समाजावर विशेषतः माझ्यावर अनंत उपकार आहे। सनातन्यांच्या तरेवर एक वागण्याचं मला नवल वाटत। आता हेच पहा ना, या सनातन्यांना शूद्राची सावली चालत नाही, रस्त्यावर पडलेली त्यांची थुंकी चालत नाही, परंतु शूद्राची आई बहीण बायको मुली देवदासी म्हणून उपभोगण्यासाठी चालतात। देवाला सोडण्यासाठी फक्त आमच्या स्त्रिया चालतात। त्यांच्या स्त्रिया देवाला अप्रिय आहेत काय? देवदासी पासून उपजलेली मुलं हे सनातनी देवाचा प्रसाद म्हणून का स्वीकारत नाही? आज हजारो लाखो देवदासींची अनाथ संतती या देशामध्ये दीनवाण जीवन जगत आहे। धर्माच्या रूढीच्या नावाखाली देवदासींना कमी वस्त्रामध्ये पाण्यात भिजवून रंग उधळून या सनातन्यांनी आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी मार्ग शोधला। अशा सनातनी प्रवृत्तीच्या विरुद्ध माझा लढा आहे, हिंदू धर्माविरुद्ध नाही। कारण हे आप मतलबी सनातनी प्रवृत्तीचे लोक म्हणतात की मी हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे। प्रत्यक्षात मी हिंदू धर्माच्या विरुद्ध नाही। मी यापूर्वीच म्हटलं आहे की हिंदू धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे, कारण या एकाच धर्मामध्ये प्रत्येक माणूस हा ईश्वराचं रूप आहे असं म्हटलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी। परंतु हे तत्व कधीच आचरणात आणलं जात नाही। माझा विरोध हिंदू धर्माशी नसून धर्माच्या नावावर सनातनी वर्गांनी तयार केलेल्या दुष्ट रूढींविरुद्ध आहे। या सनातनी धर्मामध्ये एखादा दलित देवळात गेलेला त्यांना खपत नाही, परंतु त्या देवळात कुत्री मांजरी गेलेली चालतात, त्यांनी प्रसाद खाल्ला तरी चालतो। तुम्हाला आपल्या गुलामगिरीची चीड आणणारी आणखी एक रूढी सांगणार आहे, ती ऐकल्यावर तुम्ही पेटून उठाल आणि तुम्ही पेटून उठावं अशीच माझी इच्छा आहे। दलिताच्या मुलीचं लग्न झाल्यावर तिची सासरी पाठवणी होईल। पाठवणी गावातील पुढाऱ्यासोबत रात्रीच्या एकांतात व्हावी अशी प्रथा होती, म्हणजे त्या पुढाऱ्यानं त्या दलित स्त्रीची अब्रू रूढीच्या नावावर मनसोक्त लुटावी। या सनातनी धर्मरूढी दलितांच्या स्त्रिया कधी देवदासी कधी सासरी जाणारी वधू म्हणून सर्वांनी उपभोगल्या, त्यांच्या स्त्रिया मात्र पडद्यात राहिल्या। या सनातनी धर्माच्या रूढीचा मी देखील बळी पडलेलो आहे। इतका शिकलो सवरलो परदेशी गेलो बॅरिस्टर होऊन परतलो, पण इथे येऊन पाहतो तो काय? हे काय चाललंय? बडोद्याची तयारी। जायलाच पाहिजे का? रमा, सयाजीराव महाराजांनी माझ्या शिक्षणाचा खर्च केला, त्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे मी परदेशात जाऊ शकलो। शिक्षण पूर्ण होताच मी त्यांच्या संस्थानात नोकरी केली पाहिजे अशी अट त्यांनी मला घातली होती। आपल्यावर त्यांचे उपकार आहेत रमा, त्यांच्याकडे नोकरी करणं हे मी माझं कर्तव्य समजतो। तुमचं म्हणणं खरंय, पण काय बोल।
इतके दिवस परदेशात राहिलात, आत्ताच आलात तर पुन्हा बडोद्याला निघालात, असं किती दिवस दूर राहणार? हे बघ रामा, मला संस्थानात नोकरी मिळालेली आहे, मी कामावर रुजू होतो, राहायला जागा बघतो, जागा मिळताच तुम्हा सर्वांनाच घेऊन जाईल, बस। अरे शंकर जी, हे सामान घे। हॅलो साहेब, येतो राव। राम राम साहेब। राम राम। तर हे असे असते। आता ते मामा, हा काय पंत, नाही म्हणजे बाटलीत काय आणलंय ते? विस्की का ब्रँडी? ओ साहेबराव, असल्या पेयांना उभ्या आयुष्यात कधी हात तरी लावलाय का? हो ना, मग काय आहे ते सांगून टाका। अहो आपलं ते, अरे ते तुम्ही लोक काय म्हणते ते, गायीच्या रे गायीच्या, अरे गोमूत्र। अहो तो महार यायचा ना ऑफिसात, हो म्हणजे सगळी शिवाशिव होणार। अहो आता ऑफिस म्हटलं म्हणजे हाताला हात लागणार, शिवाशिव होणार। या अमंगलांची सावली जरी अंगावर पडली तरी आम्हाला आंघोळ करावी लागते। आता मला सांगा, ऑफिसात आंघोळ करता येणं शक्य आहे का? नाही। आहे का? नाही बाबा, नाही। म्हणून हे गोमूत्र। अहो बरं केलं, नाही म्हणजे असली शिवाशिव आम्हाला सुद्धा चालत नाही, आपल्याला भी खपत नाही। कसे? खरं तर हा आमचा अपमान आहे। अहो राजघराण्याचे रिश्तेदार आम्ही, आणि एका महाड्याला आमच्या मांडीला मांडी लावून काम करायला सांगताय, हे आम्ही सहन करणार नाही। अहो आहात कुठं? फडणीशी खात्याचा मंत्री करणार आहेत त्याला, खुद्द महाराजांनी दिवाण साहेबांना सांगितलं। काय म्हणजे आमची लायकी नाही की काय मंत्री होण्याची, म्हणून एका महाड्याला आमच्या डोक्यावर आणून बसवताय? आता तुम्हीच बघा म्हणजे झालं। बाबा ते माणूस फॉरेन इथं नाही, एम ए बी एस टी झालाय, इंग्लंड अमेरिका फिरून शी आलाय। हा कुणाच्या पैशानं? आमच्याच ना, आपल्या बडोदा सरकारनं स्कॉलरशिप दिली म्हणून शिकला ना। शिकला शिकला हो शिकला, एम ए पी एच डी अगदी बारट लॉ सुद्धा झाला, पण जात बदलली आहे का? नाही, शेवटी मारड ते मारडच। आता मला सांगा, आपल्या ऑफिसात फॉरेन रिटर्न माणसं काय कमी आहेत? नाही म्हणजे दोन तीन तरी नक्कीच मिळतील। हो ते बघा साहेब, मी तुम्हाला सांगून ठेवतो, आपण त्या आंबेडकरांचं काम अजिबात करणार नाही। अहो तो साहेब झाला म्हणून काय झालं, मी आम्ही नावाचा भोसले आहे, 96 कुळीचा मराठा आहे, आपण त्या आंबेडकरांचं काम नाही करणार। अगदी बरोबर, अगदी बरोबर पंत, त्यापेक्षा आपण असं करूया, कसं नाही म्हणजे त्याचं ते टेबल इथून उचलून तिकडे ठेवूया त्या बाजूला, म्हणजे काय होईल, तो तिथून येईल तिथंच बसेल आणि तिथूनच परत जाईल, म्हणजे शिवाशिवी होणार नाही। टेबल पटकन उचलूया, आणि तो येण्याआधी टेबल तिथे ठेवूया। गेले अगदी बर झालं। आता कस झालं? अगदी झकास। आता ये म्हणावं ये पंत, आंबेडकर आले। आले का? गोमूत्र, हे गोमूत्र इथे ठेवून देऊ। अरे चा हे राहिले, हा जाजम गुंडाळून ठेवायला हवा। अहो ते का का काय का? अहो तो ह्याच्यावरून चालत जाणार म्हणजे होणार ना पुन्हा शिवाशिव। इकडे हा जाजम गुंडाळून ठेव बघू, चल 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 निघा चल निघा, तू लवकर चल बाबा लवकर। आय से
शिपाई एक ग्लास पाणी आण. शिपाई काय अकाउंट्सच्या फाईलला आण आणि हा ग्लास घेऊन जा. साहेब तो ग्लास तुमच्यासाठीच आहे, तुमच्याकडेच ठेवा. असं ठीक आहे, फाईल आण. आणतो. काय रे, ही फाईल आणून देण्याची पद्धत झाली का? नीट टेबलावर आणून ठेवता येत नाही. हो पण साहेब. हे भोसले जरा आयाव आणि बापा. पंत येतो साहेब. पंत हे हिशोब तुम्ही लिहिलेत ना? होय साहेब. यात सर्व आयटम्सच्या रिसिप्ट्स आहेत की नाही? हो आहेत आहेत आहेत. मग इथे रिसिप्ट नंबर का नाही? चुकून राहिले असतील. मग लिहितो. ताबडतोब लिहा. घ्या काका. घ्या घ्या. सॉरी साहेब. साहेबराव इकडे या. हॅलो साहेब. तुम्ही या विभागाचे प्रमुख होय ना? होय साहेब. सर्व हिशेब महिन्याच्या महिन्याला पूर्ण झालेत की नाहीत हे पाहण्याची जबाबदारी तुमची, बरोबर? होय साहेब. गेल्या तीन महिन्यांचे हिशेब पूर्ण झालेत की नाही? नाही साहेब. त्याचं काय, काही व्हाउचर्स मिळाली नाहीत म्हणून जरा. समजलो. ताबडतोब पूर्तता करा. घ्या घ्या. शिपाय हे फाईल ठेवून दे, मी लायब्ररीत जातोय. पाहिलं पंत साहेब निघाले भटकायला लायब्ररीच्या नावानं. पंत हे गोमूत्र शिंपडून घ्या सर्व ऑफिस मध्ये. माझ्या येण्यानं ऑफिस विटाळलं असेल तुमचं. माणसाचा स्पर्श चालत नाही तुम्हाला आणि गायीची लघवी चालते तीर्थ म्हणून प्यायला. बसा शिंपडीत, येतो मी. साहेबराव केवढा चढेलपणा, आपल्याला कदापि नाही हो सहन होणार. पंत आपण भी सहन करणार नाही. है भोसले काय हे शिंपड पाहू आहे गोमूत्र सर्व ऑफिस भर. गोमूत्र? अरे अरे हात लावू नकोस त्या बाटलीला. का? अरे बिट्टा गोमूत्र दे आता. ते कसं काय? अरे हात नाही काय लावला त्याने आता त्या बाटलीला. अरे हो 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 है गोमूत्राला कसला आलाय बिटाळ. हे शिंपड बार. नको मी शिंपडतो. तुम्ही शिंपडा. शिव 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 पंत शिव 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 रुस्तम जी शिव 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 टेबल शिव 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 शिव
शिव शिव शिव शिव शिव शिव साहेबराव आपला राजा आम्ही खेळतो हे बघा खरा पंत लीजिए लीजिए साहब लीजिए आया नी बापा क्या पंत आया क्या सीन ओ आइए 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 बैठिए 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 साहब बैठिए 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 तुम्ही तो खेला यासीन साहब को जरा चाय पिलाना यासीन कसे काय निघालात आपण होय उद्या बरोबर 11 वाजता येईन मी संध्याकाळी क्लब मध्ये येणार ना नाही मी क्लबात आलेलो तुम्हाला चालणार नाही काल अनुभव घेतलाय मी मुसलमान पारशी या परधर्मियांच्या बरोबर चहा फराळ केलेला तुम्हाला चालतो त्यांच्याबरोबर खेळलेलं तुम्हाला चालतं आणि मी हिंदू असून माझी सावली सुद्धा तुम्हाला वर्ज अरे कुठल्या कुठल्या धर्मात सांगितलं हे असं हे बघा धर्माविषयी माझ्याशी वाद घालू नका हा बरोबर अहो धार्मिक वादात मी कोणालाही हार जाणार नाही खरं म्हणजे यांच्या सारख्या शूद्रांना शिकण्याचाही अधिकार नाही चक्कम मनुस्मृती मध्ये म्हटलंच आहे कसे मनुस्मृती काय सांगितलंय मनुस्मृती मध्ये एक जाती द्विजा तिस्तुम वाचा दारुणे हा क्षिप्य किंवा या प्राप्या छेदम जघन्यो प्रभो हिसा निक्षप्यो यो मया शंकुर जगन्यासे दशांगुला धर्मोपदेशम दर्पेण विप्रा नामस्य कुर्वतः तप्तमासे च यत्तलम वक्त्रे श्रोते च पार्थिवः हे सांगितलंय ना मनुस्मृती मध्ये वाचलंय आम्ही ते अध्याय 8 श्लोक 269-271 म्हणजे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहे त्यानं कोणत्याही प्रकारचं पाप केलं तरी त्याला चालतं पण शूद्रानं ब्राह्मणास शिवी दिली तर त्याची जीभ छाटावी शिवी दिल्यावर नाव आणि जातीचा जो शूद्र उल्लेख करील त्याच्या तोंडात 10 अंगुळ तापलेला लाल खिळा घालावा शूद्र अभिमानानं ब्राह्मणास उपदेश करील तर त्याच्या कानात आणि तोंडात तापलेलं तेल ओतावं हेच सांगितलंय ना तुमच्या मनुष्य माणसा माणसात भेद करणारी आणि स्त्रिया आणि शूद्र यांना हीन लेखणारी ही तुमची मनुस्मृती भर चौकात जाळून टाकीन मनुस्मृती जाणणार तुम्ही पण हे राहतील का माझं राहणं किंवा जाणं तुमच्यावर अवलंबून नाही कीव येते मला तुमची कीव येते घृणा वाट अरे तुमच्यात बसणं बोलणं म्हणजे माणूस किला कलंक आहे कलंक केवळ संस्थांची स्कॉलरशिप घेऊन मी शिकलो त्या कृतज्ञतेपोटी मी या चाकरीत आलो पण इथं ना किंमत शिक्षणाला ना बुद्धिमत्तेला ना अनुभवाला इथं आहे किंमत फक्त गोमूत्राला माणसांचा विडाळ गोमूत्रानं धुणारांची तुमची जमात जिथं मला साधी माणुसकीची वागणूक मिळत नाही तिथं मी राहणार नाही कदापि नाही मनुस्मृती जाळून टाकणार म्हणे पाहिलं पंत केवढी ही घमेंड आता तुम्हीच बघा म्हणजे जाण म्हणे मी इथे राहणार नाही आणि राहिला तर आपण त्याला इथे राहू देऊ का जहांगीरबाय जहांगीरबाय घरमा छे Thank you.
आले आले। आ घर में पाग मुकवाड़ो नहीं। केम? कौन छे तू? हूँ मानस। तू ढेर छे? ढेर मानस नहीं। ते हूँ काई जानतो नहीं। हमने हमने चालतो सही जा। जहांगीर भाई, या मानसाला इथे ठेवायचं नाही। महार येतो तो। अरे साहेब झाला म्हणून काय झालं? महार आमच्या अवस्थेत राहणार? नाही, कदापि नाही। जहांगीर भाई, काले माणस जो हा सवारी मला देखायो तो याद राख जो। चालो रे। चला 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 महार येतो जाऊं छु भाई। मने माफ करो भाई। रमा शंकर, अरे उजाडलं तरी उठलं नाही कोणी। शंकर साहेब, तुम्ही असे अचानक? असं मध्येच येणं केलं? नोकरी सोडून परत आलोय का रमा? नोकरी सोडून? कुठेही राहायला जागा मिळत नाही। कुत्री मांजर गुरढोर यांना जवळची वाटतात, पण आम्ही माणूस असूनही आम्हाला घरात जागा नाही। कात रम्या स्पृश महार। राती? राती? अगे राती काय राती? रात्री तला रोज ओढलेला असेल बघ। बर, रात्री। रात्री जागरण करून ये। जागरण करून ये? अगं जागरण करून ये काय? जागरण करू नये असं असेल बघ। हा तेच ते। जागरण करू नये, लवकर उठे, लवकर निजे तया ज्ञान आरोग्य भेटे। लवकर उठे, लवकर निजे तया ज्ञान आरोग्य भेटे। लवकर उठे, लवकर निजे तया ज्ञान आरोग्य भेटे। बरं बरं कळलं, झोपा आता, आम्हाला जरा काम करू द्या। आहो 12 वाजून गेले। वाजू देत थोडी तरी नको का झोप मिळायला? पोर बिचारी कंटाळून गेली झोपायला अंगणात। आता तुम्ही उठता की नाही? नाही तर पुस्तक काढून घेईन मी तुमच्या पुढलं।
काय कटकट आहे? थांब जरा. नवऱ्यानं बायकोकडं मुलाकडं घराकडं लक्ष देऊ नये असं लिहिलंय का त्या पुस्तकात? तसं असेल तर सांगा पाहू. आम्ही संसाराकडे लक्ष देत नाही असं तुमचं म्हणणं आहे ना? ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी काय करावं सांगा बघू. कधी मुलांची चौकशी करावी, कधी बायको बरोबर दोन शब्द बोलावेत. एक तर घरात थांबायचं नाही, दिवसभर बाहेर. घरात आलं की मागावून माणसांच्या झुंडी, आणि माणसं नसली की पुस्तकात डोकं खुपसायचं. जेवणाची शुद्ध नसते मग आमची आठवण तरी कशी येणार? रमा, आज इतकं बोललीस तू, आणि तेही एका दमात आणि शुद्ध मराठी भाषेत. म्हणजे बरीच प्रगती झालेली दिसते, निदान बोलण्यात तरी. लिहिण्यात सुद्धा झाली आहे हा? आता पत्र सुद्धा लिहिते मी, तुम्ही शिकवताना मला. छान, बोला काय म्हणताय? आता जरा लिहिणं बंद कराल का? लिहिणं बंद करून कसं चालेल रमा? उद्याच्या लेक्चरच्या नोट्स मला आज काढल्याच पाहिजे. मग आमच्याशी बोलणार का थोडं प्रोफेसर साहेब? आम्ही प्रोफेसर बाहेर कॉलेजमध्ये, इथे नाही. इथे फक्त विद्यार्थी. सदान कदा पुस्तकात डोकं खुपसून बसणार. हो, आता बंद केलं ना पुस्तक. बोला काय म्हणताय? काय हो? तुम्हाला आता पगार किती मिळणार? पगार? तमा, बायका आपलं वय आणि पुरुष आपला पगार कधीच खरा सांगत नाही. मग आम्ही सांगितलं तर विश्वास बसेल तुमचा? तुम्ही नाही खोटं बोलणार, खात्री आहे माझी. खूप खूप पगार मिळणार आहे तुम्हाला, होय ना? होय. आतापर्यंत शिकवण्या क्लासेस एवढं सगळं करूनही पुरेसे पैसे मिळत नाही. आता दोन पैसे हाताशी येतील हे खरंय. खरंच? हे पहा, पहिल्या पगाराला की नाही मी सगळ्यांना कपडे करणार. यशवंत, मुकुल यांना शाळेचे कपडे, जाऊबाईना लुगडं, शंकरला धोतर आणि पैरण, गौरीला परकर पोलक, नी तुम्हालाही आणखी कपडे शिवायचे. शिवाय घरात अंथरुणं पांघरुणं कमी पडतात. सतरंजा घेतल्या पाहिजेत, भांड्यांची पंचायत होते. पण त्यापेक्षा आपण असं करूया ना, जागाच दुसरी घेऊया. म्हणजे एकदम विकत नाही घेता यायची, भाड्यानं घेऊया. तिथं मी छान संसार मांडली. एवढे मोठे प्रोफेसर तुम्ही विलायत येऊन शिकून आलेले, या 3.5 रुपये भाड्याच्या खोलीत राहायचं का? काही चुकलं का आमचं? नाही, तसं नाही. बोलत नाही ते. काय बोलणार रमा, तुझंही म्हणणं बरोबर आहे. लग्न झाल्यापासून तू फक्त कष्टच करत आलीस. कष्टाशिवाय दिलंच काय आम्ही तुला? आता पैसे जास्त मिळणार म्हणून तुझ्या डोक्यात विचार आला तो यशवंता, मुकुंदा, शंकर, जाऊबाई यांचा, अंथरूण पांघरुणाचा. सगळ्यांचा सगळा विचार, फक्त स्वतःला वगळून, स्वतःला वगळून कुटुंबातील इतरांचा विचार फक्त भारतीय स्त्रीच करू शकते रमा. पण पुरुष, आम्ही मात्र आमच्या शिक्षणाच्या हव्यासापोटी आजपर्यंत तुमच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. सुख दुःखाचे दोन शब्द तुमच्याशी बोललो नाही की तुमच्या आशा आकांक्षाचा विचार केला. काय हे बोलणं? तक्रार केली का आम्ही कधी? एवढे तुम्ही शिकून सवरून आणत, नाव गाजते तुमचं. आता तर चांगली नोकरी आहे. आम्हा बायकांना आणखी काय पाहिजे? फार अल्पसंतुष्ट आहेस तू रमा, म्हणूनच सुखी आहेस. आम्हाला मात्र आमचं शिक्षण अर्धवट सोडून परत यावं लागलं म्हणून फार खंत वाटते. अर्धवट? होय रमा, बडोदा सरकारने दिलेल्या स्कॉलरशिपची मुदत संपली म्हणून मला माझं शिक्षण अर्धवट सोडून परत यावं लागलं. बॅरिस्टर नाही होता आला, केवळ पैसे नव्हते म्हणून. अजून होतंय, तुम्ही उगाच मागवळून पाहू नका. मी राहीन आहे तशी, पण तुम्ही शिका, मोठे व्हा, खूप मोठे व्हा. बोलणं सोपं आहे रमा, पण शिकण्यासाठी पैसा कुठून आणायचा? हा, आता कोल्हापूरचे शाहू महाराज आणि माझे एक स्नेही सेठाना मला थोडीफार मदत करणार आहे, पण आपलीही काही गंगाजळी हवीच ना. म्हणून दिवसभरात मी कॉलेजात फक्त एकाणाच खर्च करतो, फक्त एक कप चहा आणि एक ब्रेडचा स्लाइस बस.
आपण का अशी उपासमार करता? घरी धड जेवत नाही आणि बाहेरही दिवसभर एका पावाच्या तुकड्यावर। तुम्ही नाही गडे काटकसर करायची, काय करायची असेल ती मी करीन। फक्त 100 रुपये द्या मला दर महिन्याला, त्याचा सगळ्यांचं भागवते मी। पोरांना कापड घ्यायची काही जरुरी नाही, भांडी कुंडे आहेत घरात, उगाच गर्दी कशाला। पण तुम्ही शिका, शिकून मोठे बॅरिस्टर व्हा। होय रमा, मी शिकणार, खूप शिकणार, बॅरिस्टर होणार, आणि बॅरिस्टर झाल्यावर मी माझ्या दिनदुबळ्या समाजाचं काम करणार। त्यासाठी पैशाची थोडी जमवाजमव करावी लागणार। 1-2 वर्षात 6-7 हजार रुपये सहज जम। थोडे कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडून घेऊ, थोडे सेठानांकडून घेऊ, आणि मग मी पुन्हा परदेशात जाणार। परदेशात? आणि माझं अधुरं शिक्षण पूर्ण करणार। पण रमा, त्यासाठी तुला मात्र थोडी कळसोसावी लागणार आहे। मी एकदा बॅरिस्टर झालो ना रमा, कि मग काही चुकलं का आमचं? नाही, तसं नाही। मग बोलत का नाही? तुम्ही पुन्हा परदेशात जाणार? होय रमा। तुम्ही परदेशात गेलात कि जीव अगदी नकोसा होतो हो। तुमच्या संगतीत मीठ भाकरी चाले, पण आता मला सोडून दूर जाऊ नका हो। रमा, एकटी का समजतेस तू स्वतःला? आम्हा बायकांचं मन नाही कळायचं तुम्हा पुरुषांना। तुम्ही असलात कि तुमचं करण्यात सारा वेळ निघून जातो, आणि तुम्ही नसलात कि मुलांची आठवण होते हो। रमा, गंगाधर वर्षा 16 वर्षाचा झाला असेल, नुकताच रांगायला लागला होता, माझ हस्त खेळत पोर पटकन उचलून नेलं काळानं, त्याच्या पाठोपाठ रमेश झाला, तोही गेला, त्याच्या पाठीवर इंदूचा जन्म झाला, तीही गेली, माझी तिन्ही लेकर उचलून नेली देवांना पटापटा। रमा, आता दुःख करून गेलेली मुलं परत येणार आहेत का? सांग बघू, यशवंत आहे ना आपला, आणि मुकुंदही परकाय का आपल्याला? या मुलांकडे बघ। अग, गेलेल्या माणसांचं दुःख करीत बसण्यापेक्षा जे आहेत त्यांच्यात सुख शोधाव माणसा। डोळे पूस पाहू डोळे। अग, आम्हाला काहीच दुःख झालं नसेल का? तुला फक्त गेलेल्या मुलांचं दुःख जाणव, पण आमच्या काळजात तेवढं एकच दुःख ना, अनेक दुःखांचा आणि अनेक वेदनांचा नुसता आग डोंब उसळत असतो काळजात। बाबा गेले, माझ्या डोक्यावरचं छत्रच गेलं, आई लहानपणीच गेली होती, बाबांच्या पाठोपाठ आनंदरावानं साऱ्या कुटुंबाचा भार उचलला होता, माझं शिक्षण अर्धवट बंद पडू नये म्हणून स्वतः रात्रंदिवस राब राब राबायचा, पण आईन तारुण्यात तोही गेला। माझी लक्ष्मी बहिणी विधवा, मुकुंदा पोरका झाला, आपल्या कुटुंबाचा आधार केला, आता कुटुंबाचा सर्व भार माझ्यावर पडला। तुझ्यासाठी, माझ्या लक्ष्मी बहिणीसाठी आणि मुलाबाळांसाठी मला 4 पैसे कमावले पाहिजे ते खरं आहे रमा, पण त्या अगोदर मला माझ्या समाजासाठी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे। रमा, आपला समाज इतकं दुःख आणि अपमान सहन करतोय की भगवत नाही, खेड्यात जाऊन पहा, अजूनही आपली माणसं लोकांच्या उष्ट्यावर जगताय, मेलेल्या ढोराचं मांस खाऊन पोटाची खळगी भरताय, कुठल्या तरी डबक्यातलं घाणेरडं पाणी पिऊन तहान भागवतात, ज्या नदीत गाई म्हशी डुबतात त्या नदीच्या पाणवठ्यावर पाणी पिण्याची आमच्या लोकांना बंदी, आमच्या लोकांनी गावाच्या बाहेरच राहायचं, गावात आले तर त्यांच्या सावलीचाही विटाळ होतो या लोकांना। नशिबाचे भोग आहे ते, देवांना आपल्याला हलक्या जातीत जन्माला घातलं म्हणून आपल्या नशिबी हे जीवन आलं, धर्मानच लावून दिले आहेत ना या गोष्टी। धर्मानं? कोणत्या धर्मानं सांगितलंय असं? जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे रमा, शिक्षा आहे। अहो अहो, देवा धर्माविषयी असं काहीच्या काही बोलू नका हो, देव कोपेल हो आपल्यावर, अगोदरच 3 मुलं गेली हो आपली। ही तुमची अंधश्रद्धा, हा भोळेपणा, या खुळ्या समजुती,
त्यामुळे समाज असा पिचत पडलाय. हे ज्ञान हे दारिद्र्य मुळापासून उपटून काढलं पाहिजे. त्यासाठी अगोदर शिक्षण घेतलं पाहिजे, समाजाला संघटित केलं पाहिजे, हजारो वर्षांच्या या गुलामगिरी विरुद्ध लढा दिला पाहिजे. आम्हा अस्पृश्यांचा बिटाळ घालवण्यासाठी स्पृश्य लोक ज्या पाण्याचा थेंब शिंपडून घेतात त्या पाण्यासाठीच मी पहिला सत्याग्रह करणार. पण त्यासाठी मला माझं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. रमा शिका ना तुम्ही, मी नाही म्हणतेय का, खूप मोठे व्हा, मी घर सांभाळेन, कोंड्याचा मांडा करून सर्वांना खाऊ घालेन, पैसे संपले तर शेण्या थापीन, मोलमजुरी करीन, पण तुमच्या अभ्यासात अडचण येऊ देणार नाही. मी फार समंजस आहेस तू रमा, फार समंजस आहेस. होय, तरीही मी एक माणूस आहे, एक साधारण स्त्री आहे, कुठतरी मन मोकळं करावंसं वाटतं मला. तुमच्याशिवाय कोणाजवळ बोलू मी हे सर्व? काळजातलं दुःख दुसऱ्याला सांगितलं की मन हलकं होतं, म्हणून बोलले मी. हे बघ रामा, तू झोप आता, दिवसभर कष्ट करून थकून जातेस. माझं थोडं काम आहे, ते झालं की मीही झोपेन. माझे एक ऐकन काय, तुमचा शब्द कधीच ओलांडला नाही मी, प्रत्येक गोष्ट तुमची मी ऐकत आले. आज माझं ऐकाल काय, सांग ना. इथे खुर्चीवर बसा, मला डोळे भरून पाहू द्या. आज प्रथमच पाहतेस का तुम्हाला? असं काय ते पसा म्हणते ना. बर बसतो. रमा हा काय वेडपणा? अगं मी का देव आहे माझ्या पाया पडायला? देवच आहात तुम्ही, फार मोठे आहात. रमा Thank you.
रमाका ओ रमाका मामाला मामाला मामा अरे हो 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 आज लय खाऊ खाऊ म देख की ये मामा का आणलाय आज लय भारीतला खाऊ आणलाय भारीतला खाऊ हा तने कुरमुरे अरे आले आले डोबलं मामाला राहू दे आज बाराने कमवले हो त्यातलं दोन आणे तो पोरांना खायला आणलं हे दहाने उरलं ठेव तुझ्याकडं लक्ष्मीबाई पत्र आलं आले की भीमराव भाऊजींचं दिसतंय ते शक्कर ते येणार ते येणार ते बॅरिस्टर झाले आता आमची रमा का बॅरिस्टरीन होणार 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 बॅरिस्टरीन होणार पण कशी नवऱ्याला शिकता यावं म्हणून हाडाची काढ केली आणि तिकडे ते बॅरिस्टरीचा अभ्यास करत होते आणि इकडे आमची बॅरिस्टरी शेण्यात थापत होती रानावनात जाऊन काटके गोळा करत होती मेहनत मजुरी करून घर चालवत होते लक्ष्मी राजरत्ना तुझे बाबा ये 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 तो मर्दाचा बच्चा आहे सिंहाचा छावा आहे आमचा राजरत्ना फार मोठा होणार नाव कमावणार खूप नाव कमावणार हो ना नमस्कार बाबा साहेब नमस्कार हॅलो भोसले हॅलो रामराव हॅलो साहेब त्या 302 च्या केसचं काय झालं आजच आहे आता तिकडेच जाणार आहे साहेब साहेब काय झालं राजरत्न राजरत्न कसं तरी करायला लागलाय एकदम घाबरा घुबरा झालाय तुम्हाला लवकर घराकडे बोलवलंय चल लवकर चल आपला राजरत्न आपल्या राजरत्नाला बघा हो आपल्या राजरत्नाकडे बघा हो सोन्यासारखं लेकरू माझ बघा हो कसं करतोय काय रमा बरा होईल तो बाबासाहेब घाबरू नका औषध देतो देवावरती विश्वास ठेवा
अरे शिंशा सांभाळ, समोर महारीण आहे, महाराज माझ्या लेकराला थोडस पाणी देता का? लय ताणलेलं आहे होते. तुला पाणी पाहिजे? पाणी लेकरू लय ताणलेलं आहे हो माझ, थोडस पाणी द्या की प्यायला. पाणी काय महाराजांसाठी नाही आली आहे मोठी लेकरा, तुला प्याला पाणी कुठं राहणार? मी कुठं राहणार तुला पाणी? पाणी कुठं राहणार? कुठं राहणार तुला पाणी? सीमा काय झालं आई? पिसून माझी येडी झाली, पाण्याविना लेकरू मरून गेलं. मी आता काय करू? येईल गावात पटकीची साथ आली, घाट पाणी पिऊन कुणी मुलं मरून गेली भीमा, मी काय करू आता? पाण्यासाठी घेऊन मी बामणवाडीत गेली, तरी पण या पोराला पाणी भेटलं नाही. आज ते पोर मरून गेलं आणि ही बाजी सून येडी झाली भीमा, याचा न्याव कोण देईल मला? भीमा कोण देईल? पाणी पाहिजे तुला. अरे रे आमची लेकर पाण्यावर तडफडून मरतायत, तरी त्यांना पाणी मिळत नाही.
आई माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या पाण्यासाठी लढत राहीन। फेपा आपण आता प्रत्यक्ष लढायला सुरुवात करणार आहोत। तुम्हाला माहितच आहे सी के भोले साहेबांनी मुंबई विधानसभेत अस्पृश्यांसाठी मांडलेला ठराव पास झालेला आहे आणि या ठरावानुसार सार्वजनिक विहिरी तलाव अस्पृश्यांसाठी खुले झालेले आहेत। महाडच्या नगरपालिकेनं या ठरावाप्रमाणे महाडचं 14 तळ अस्पृश्यांसाठी खुलं केलेलं आहे पण आपले लोक आपला हक्क बजावित नाही। लोक घाबरतात साहेब। घाबरून कसं चालेल? स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात, ते लढूनच मिळवावे लागतात। या लढ्यासाठी आपण आपल्या माणसांना तयार केलं पाहिजे। आपण मार्च मध्ये एक परिषद घेणार आहोत। आपल्या लढ्याची सुरुवात आपण 14 तळ्यापासून करणार आहोत। त्यासाठी संघटित व्हा आणि लढायला तयार व्हा। आम्ही तयार आहोत, आता माघार नाही। नाही म्हणजे नाही। बंधू आणि भगिनींनो, माझ्या कोकणच्या भूमीत महाड येथे ही आज आपली परिषद होत आहे, या गोष्टीचा मला आनंद वाटतो। माझा पहिला श्री गणेश आम्ही दापोलीच्या शाळेत केला। एकेकाळी अस्पृश्य जातीतील मंडळीने हा प्रदेश अगदी गजबजलेला होता आणि शिक्षणात पुढारलेला होता आणि ही उन्नती लष्करी पेशामुळे झाली होती। या अस्पृश्य समाजाच्या सहाय्याशिवाय ब्रिटिश सरकारचा या देशात शिरकाव सुद्धा झाला नसता। या अस्पृश्य समाजाला लष्करात घेणं सरकारनं आता बंद केलं आहे। लष्कर भरतीवरील ही बंदी उठवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे। अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यासाठी त्यांच्या मनावर जो जुन्या खोलचट अनिष्ट विचारांचा गंध चढलाय तो धुवून निघाला पाहिजे। आचार विचार आणि उच्चार यांची जोवर शुद्धी होत नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचं अथवा प्रगतीचं बीज कधीच रुजणार नाही। ती न व्हावी हा जर आपला हेतू असेल तर अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी सरकारी नोकरीत आपला जास्त प्रमाणात शिरकाव होईल अशी व्यवस्था करावयास पाहिजे। यास्तव बहिष्कृत लोकांनी प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाकडेही विशेष लक्ष पुरवावं। दुसरी गोष्ट, मृत जनावराचं मांस वर्ज्य करण्याची प्रतिज्ञा करा। आपण आपापसातील उच्च नीच भावना सोडून द्या। महाराणा गावात इज्जत नाही, मान मरातब नाही, त्यांचा स्वाभिमान नष्ट झाला। शेळ्या आणि उष्ट्या तुकड्यासाठी माणुसकी विकणं ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शर्मेची आहे। वडिलांची री ओढणं हा महामंत्र सोडा। सर्वच जुनं ते सोनं म्हटलं तर नवी सुधारणा कधीच होणार नाही। माझ्यापेक्षा मुलं काकणभर सरस असावीत असं जे आई बाप म्हणत नाहीत त्यांच्यात आणि पशूच्या जिन्यात काहीच फरक नाही। स्वावलंबन शिकावं, स्वाभिमान धरावा, स्वत्वाची जाणीव ठेवली पाहिजे, तरच आपला उद्धार होईल, तरच आपला उद्धार होईल। महाड परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे सहकारी कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे।
त्यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ते म्हणतात, ज्या पाण्याचा थेंब शिंपडून स्पृश्य लोक आपला विटाळ घालवतात त्या पाण्यासाठीच आपल्याला पहिला सत्याग्रह करायचा आहे. बाबासाहेबांचं हे तेजस्वी बोल आज आपल्याला त्यांच्याच नेतृत्वाखाली सिद्ध करून दाखवायचे. मित्र हो, आता भर दुपार झालेली आहे, तुम्हाला तहान लागलेली आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या मागोमाग चौदार तळ्यावरून पाणी पिऊया. आणि हजारो वर्षांपासून पुरुषांनी लादलेल्या गुलामगिरी विरुद्ध क्रांतीचा रणशिंग फुंकूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब करत बाबासाहेब करत तुम्हाला काही सांगणार आहे. शांत राहा, शांत राहा, शांत राहा. बंधू भगिनींनो, आपण माणसासारखी माणसं असून देखील आपल्याला या तळ्याचं पाणी पिऊ देत नाही, कारण आपण अस्पृश्य. हा अस्पृश्यतेचा कलंक घालवण्यासाठी, चांगलं पाणी पिण्याचा हक्क कबूल करून घेण्यासाठी आपण आज सत्याग्रह करीत आहोत. या देशातील 7 कोटी अस्पृश्य बांधवांच्या इच्छेला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करूया की यापुढे असं गुलामीचं जीवन आपण जगणार नाही. इतरांप्रमाणे तळ्याचं पाणी पिण्याचा आमचा सुद्धा हक्क आहे आणि म्हणूनच महाडच्या या 14 तळ्याचं पाणी पिऊन आम्ही आमचा हक्क सिद्ध करूया.
अरे भ्याडांनो जरा थांबा, दर वर्षांचा आमच्यावर लादलेल्या अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्यासाठी आम्ही तिकडे तळ्यावर पाणी पीत असताना तुम्ही बेसावधपणा आमच्या बायका मुलांवर जो भ्याड हल्ला केलात त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। आम्ही माणसं आहोत आणि माणसाला मिळणारे सर्व हक्क आम्हालाही मिळाले पाहिजेत। आजपर्यंत आम्ही अडाणी होतो, अशिक्षित होतो, पण आज आज आम्हालाही आमच्या हक्कांची जाणीव झालेली आहे। कारण सनातन्यांनी आम्ही बेसावध असताना आमच्यावर हल्ला केला तरी आमच्या लोकांनी कमालीचं धैर्य दाखवलं, संयम ढळू दिला नाही। तुम्हाला सनातन्यांना आम्ही इशारा देऊन ठेवतो, या पुढे जर असं घडलं तर आम्ही त्याचा निकराने प्रतिकार करू, मग रक्त सांडलं तर त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही। अहो चित्रे, तुम्हाला समजलं का? कशाबद्दल? शुद्धीकरणाबद्दल ना? होय, महाडच्या सनातन्यांनी दौदार तळ शुद्ध करून घेतलं। कशानं? गोमूत्रानं? म्हणजे गायीच्या लघवीपेक्षाही आमचा स्पर्श वाईट? अहो, महाडच्या नगरपालिकेनं पूर्वीचा ठराव मागे घेतला आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या सत्याग्रहाला विरोध दर्शवला। हो, हा अन्याय, इतर लोकांप्रमाणे पाणी घेणं हा अस्पृश्यांचा पण अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणारच। याला उपाय? पुन्हा सत्याग्रह। अस्पृश्यता हा माझ्या देहावरील कलंक आहे आणि तो मी घालवीनच, असा ज्यांचा पक्का निर्धार आहे अशाच लोकांनी या सत्याग्रहासाठी आपली नावं द्यावी, शांतीभंग होऊ नये। म्हणून सरकार कोणत्या तरी कलमाखाली आपणास तुरुंगात घालील हीही तयारी ठेवली पाहिजे आणि म्हणून या सत्याग्रहासाठी आपल्याला निधड्या छातीची आणि स्वाभिमानी माणसं पाहिजे। साहेब, एक डाव रगात सांडलाय त्या तळ्यात। तुम्ही हुकूम द्या साहेब, मूर्त पडलं तरी चालत्याल पण मागा हटणार नाही। मित्र हो, आपण सर्व मिळून गेल्या मार्च महिन्याच्या 19 तारखेला येथील चौदार तळ्यावर गेलो होतो। आपण आज तळ्यावर जाताना जरी महाडच्या अस्पृश्य लोकांनी हरकत केली नव्हती तरी त्यांची या कामी हरकत आहे हे मागाहून मारामारी करून आपणास जाणीव करून दिली, हे आपणास आठवत असेलच। मारामारी करणाऱ्या अस्पृश्य लोकांना 4-4 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली व आज ते लोक तुरुंगाची हवा खात आहे। 19 मार्च रोजी जर आपणास अडथळा झाला नसता तर आपला या तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क अस्पृश्य लोकांस मान्य आहे असं साबित झालं असतं आणि आपल्याला हा आजचा उपक्रम करावा लागला नसता, परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही म्हणून ही सभा बोलावणं भाग पडलं। महाडचे स्पृश्य लोक इतके समजूतदार आहेत की ते आपणच या तळ्याचं पाणी नेतात असं नव्हे तर कोणत्याही धर्माच्या माणसांना तळ्यावर पाणी भरण्यास त्यांनी मुभा ठेवली। मुसलमानादी परधर्मीय लोक या तळ्याचं पाणी नेतात, मानव योनीपेक्षा कमी मानलेल्या पशुपक्षादी योनीतील जीवजंतू सुद्धा या तळ्यावर पाणी भरण्यास ते हरकत करत नाही। इतकंच नव्हे तर अस्पृश्यांनी बाळगलेल्या जनावरांना देखील ते खुशाल पाणी पिऊ देतात। स्पृश्य हिंदू लोक दयेचं माहेरघर आहे, ते कधी हिंसा करीत नाही। उष्ट हातानं कावळा न हकणाऱ्या कृपण व स्वार्थी लोकांचा हा वर्ग नाही। साधू संतांची व याचकांची झालेली बेसुमार वाढ ही त्यांच्या दातृत्वाची जागती जो साक्ष आहे। परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप हा त्यांचा स्वभाव धर्म आहे। इतकंच काय तर दिधले दुःख पराने उसने फेडू नयेची सोसावे हा त्यांचा स्वभाव धर्म आहे आणि म्हणूनच गायी सारख्या निरुपद्रवी प्राण्याला जसं ते दयेने वागवतात तसंच ते सर्पासारख्या उपद्रवी कृमी कीटकांचंही रक्षण करतात। अर्थात सर्वाभूती एक आत्मा असं त्यांचं शील आहे। स्पृश्य लोक आपल्या धर्मातील काही माणसांना त्या चौदार तळ्याचं पाणी घेण्यास बंदी करतात तेव्हा ते बंदी करतात का असा प्रश्न कोणाच्याही मनात उद्भवल्याशिवाय राहणार नाही। आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्वांनी नीट समजावून घेणं भाग आहे। हिंदू लोकांचे शास्त्र परत्वे 4 परंतु रूढी परंपरेने 5 वर्ण आहेत।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण आणि पाचवा अतिशूद्राचा वर्ग हे चार वर्ण एखाद्या चार मजली मनोऱ्यासारखे आहेत. त्यांचा सामाजिक दर्जा वेगवेगळा आहे. या चार मजली मनोऱ्याला जिनाच नाही. ज्यांनी त्यांनी आपापल्या मजल्यावर जन्मभर राहायचं, खालच्या मजल्यावर राहणारा कितीही लायक असला तरी त्याला वरच्या मजल्यावर जाता येत नाही आणि वरच्या मजल्यावर राहणारा इसम कितीही नालायक निघाला तरी त्याला खालच्या मजल्यावर जावं लागत नाही. हिंदू धर्मातील बेटी बंदी, रोटी बंदी व भेटी बंदी या परस्परातील नुसत्या सहकार्याच्या मर्यादा आहेत असा सर्वसाधारण गैरसमज आहे. परंतु वस्तुतः त्या असमान दर्जाच्या लोकांना त्यांचा दर्जा कोणता हे दर्शवण्यासाठी घातलेले आहे. महाड ते स्पृश्य लोक अस्पृश्यांना या तळ्याचं पाणी पिऊ देत नाहीत. याचं कारण अस्पृश्यांनी पाणी प्यायलं असताना ते पाणी नासेल किंवा त्याची वाफ होईल अशामुळे नव्हे. अस्पृश्यांना ते पाणी पिऊ देत नाहीत याचं कारण हेच हे शास्त्रानं असमान ठरवलेल्या जातीनं आपल्या तळ्यातील पाणी भरू देऊन त्या जाती आपल्या समान आहेत असं मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही. चौदार तळ्याचं पाणी प्यायला ना आम्ही अमर हो अशातला भाग नाही. आज पावे तो चौदार तळ्याचं पाणी प्यायलो नव्हतो पण तुम्ही आम्ही मेलो नाही. चौदार तळ्यावर जायचं ते काय पाणी पिण्यासाठी नव्हे. इतरांप्रमाणे आम्ही देखील माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या तळ्यावर जायचंय. एकूण अस्पृश्यता ही साधी सुधी गोष्ट नाही. आपल्या दारिद्र्याची, आपल्या हीनतेची ती जननी आहे. आपल्याला जर या हीन दशेतून वरती यायचं असेल तर हे कार्य हाती घेतलं पाहिजे. हे कार्य जसं स्वहिताचं आहे तसंच ते राष्ट्रहिताचं देखील आहे. आजवर मिस्टर गांधींप्रमाणे अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील डाग आहे असं मी समजलो होतो पण आता तो आमच्या शरीरावरील कलंक आहे असं मी मानतो. हिंदू धर्मावरील कलंक आहे असं जोपर्यंत आम्ही समजत होतो तोपर्यंत तो धुवून काढण्याचं कार्य आम्ही सवर्णांवर सोपवलं होतं. अस्पृश्यता हा आमच्या शरीरावरचा कलंक आहे अशी आमची समजूत झाल्यामुळे आता तो धुवून काढण्याचं पवित्र कार्य आमचं आम्हीच स्वीकारलं आहे. या कार्याच्या सिद्धीप्रित्यर्थ आमच्यापैकी काही जणांना आत्मयत्न करावा लागला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही तळ शुद्ध करून आमची अपवित्रता सिद्ध करण्याचा महाड येथे जो प्रयत्न केलात तसा आणखी हवा तर करा पण आम्ही पवित्र आहोत हे तुमच्याच मुखातून वदवून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. समाजातील अडीअडचणी स्त्रिया व पुरुषांनी सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी नेहमी स्त्रियांनी सभेत हजर राहिलं पाहिजे. केवळ तुमच्या पोटी आम्ही जन्म घेतला म्हणून आम्ही अस्पृश्य झालो आहोत आणि म्हणून आमची सावली सुद्धा इतरांना चालत नाही. मात्र इतर स्त्रियांच्या पोटी जन्मलेली मुलं मोठी हुशार समजली जातात. इतर स्त्रियात व तुमच्यात काय फरक आहे. दोघांमध्ये सारखेच गुण आहेत. मग तुमच्या पोटी जन्मलेल्यांना साधा माणुसकीचा हक्क का नाही. तुम्ही अस्पृश्य आहात हे ओळखणाऱ्या खणाखुणा तुम्ही पुसून टाका. तुमची लुगडी नेसायची पद्धत बदला. जुने कथलाचे दागिने टाकून द्या. काळे दोरे सरी टाकून द्या. त्यापेक्षा एखादा सोन्याचा दागिना घालावा. स्वच्छता ठेवा. नीट राहा. मुलींना शिक्षण द्या. शिळ खाऊ नका. बाबासाहेब बडकरची जय. बाबासाहेब बडकरची जय. बाबासाहेब बडकरची जय. सर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर बाबासाहेब.
बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब करे फुकार हे सर्वचा करे फुकार बाबासाहेब करे फुकार बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आपले नाशिकचे धडाडीचे कार्यकर्ते श्री भाऊराव गायकवाड, श्री रणखांबे आणि बंधू आणि भगिनींनो, माणुसकीच्या हक्कासाठी आपण महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला. आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत, पण मंदिर प्रवेशाने तुमचा सर्वच प्रश्न सुटेल असं मुळीच म्हणता येणार नाही. आपल्या प्रश्नाचं स्वरूप फार व्यापक आहे. ते राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा स्वरूपाचं आहे. पण आजचा आपला हा सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनाला एक प्रकारचं आव्हान आहे. शेकडो वर्ष उच्च हिंदूंनी आम्हाला माणुसकीच्या हक्कापासून दूर ठेवलं, तेच हिंदू आपणास माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाहीत हाच प्रश्न या मंदिर प्रवेशातून निर्माण होणार आहे. हा सत्याग्रह हिंदूंच्या हृदय मंदिरात बदल करण्यासाठी आहे. तो यशस्वी होणं अथवा न होणं हे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे. रमा, ए रमा, झोपली नाहीस तू अजून? नाही, झोपच येत नाही. अगं मला बी झोप येईना, परत झोपली आणि तू दिसलीस म्हणून मी आले. बघ तरी, अजून यांचा पत्ता नाही. 3 दिवस झाले घरीच आले नाही. शंकर दुपारी डबा घेऊन गेलता ना? होय. मग दामोदर हॉलच्या ऑफिसात गेला होता, तेव्हा कोर्टात गेले होते. 3 वाजता परत येणार म्हणून सांगितलं होतं, पण आलेच नाही. अगं येतील ते, त्यांच्या सारख्या सभा मीटिंगा चालू असतात, नसेल जमलं त्यांना यायला. काही सांगू नकोस, घराची शुद्धच नसते त्यांना. आपलं माणूस घरी वाट पाहत असे याचंही भानच नसतं त्यांना. रमा, असं कसं म्हणतेस तू? अगं त्यांचं लई जी आहे बघ तुझ्यावर. ते खरं ग, पण अजिबात काळजी घेत नाही स्वतःच्या प्रकृतीची. मधून मधून त्यांनाही बरं नसत. रमा, तू त्यांच्या तब्येतीबद्दल सांगतेस, पण सौताची काय हालत करून घेतलीस का पुरी? काय सांगू लक्ष्मी तुला, सारखी मनात धास्ती. त्यांना खुनाच्या धमक्या येत असतात, घरी येईपर्यंत जीव मुठी धरून ठेवते मी. अग, माणूस मोठा झाला की त्याला बी शत्रू होतात. मी म्हणते दुश्मन कोणाला नाही. अग, देवा देकास्ते बी राक्षसांसंग लढावं लागलं. हे पा, आता निघा. हे आले वाटत सकाळी मात्र लवकर यायचं. मी बरोबर 8 वाजता पोहोचतो. होय साहेब. निघा तू. अरे तुम्ही दोघी जागताय? वहिनी झोपली नाही अजून? मी ताट वाटते जेवणाचं, तवर तुम्ही हात पाय धुवून घ्या. नको नको वहिनी, बाहेर खूप खाणं झालं आमचं. अहो तुम्ही नाही जेवलात तर ती कशी जेवल? म्हणजे काय रमा, जेवली नाहीस तू अजून? उपास आहे माझा. किती उपास करतेस? नेते कशासाठी? अगोदर प्रकृती सांभाळ. लक्ष्मी वहिनी, खरंच भूक नाही आम्हाला. तुम्ही जेवा आणि झोपा, पहाटेपासून राबावं लागतं तुम्हाला. काय झालं रमा,
ठरतेस का? भीती वाटते हो मला। भीती कोणाची? तुम्हाला गोळ्या घालून ठार करू असं धक्कीचं पत्र आलंय ना, खरं सांगा। ते पत्र होय, पुण्याच्या एका इस्माना मला धमकी दिली आहे खरं, पण त्या पत्रात तू इतकी घाबरून गेलीस। अग ज्याला मारायचं असतं ना तो असं पत्र लिहून सावध करत नाही, सरळ येतो आणि आपलं काम करून जातो। मला माहित आहे त्या गडावरी असेच मारेकरी आले होते, तुम्हाला मारण्याचा कटही झाला होता, तुमच्या वाईटार खूप लोक आहेत हो, म्हणून काळजी वाटते मला। आणि त्यातून सारखे बाहेर असता तुम्ही, डबा पाठवला तर तोही तसाच परत येतो कित्येक वेळा। हे बघ रामा, माझी काळजी घ्यायला मी खंबीर आहे, तू मुळीच काळजी कर नको, तू स्वतःची काळजी घे। किती वाढलेस बघ, औषध वेळेवर घेत नाहीस असं का? चल आराम करायचा, औषध वेळेवर घेत नाहीस असं कळलं। घेते मी, पण आता काय व्हायचं राहिलंय माझ, भरल्या कपाळानं जावं एवढीच एक इच्छा आहे। वा हे छान, म्हणजे तुम्ही भरल्या कपाळानं जाणार, म्हणजे आम्हाला एकटं टाकून आणि मग आमची काळजी कोण घेणार? परते जाऊ दे, कुणी आलं होतं का? हो, ठक्कर बाप्पा येऊन गेले होते, भेटले आम्हाला, ऑफिस मध्ये चालले होते। गांधीजींनी येरवड्याच्या तुरुंगात प्राणांतिक उपोषण सुरू केलंय आणि त्यांचे प्राण वाचवणं केवळ माझ्या हातात आहे असं ठक्कर बाप्पांचं म्हणणं आहे। हे बघा, मी एक सांगू तुम्हाला, तुमचं हे राजकारण मला काही कळत नाही, पण एखाद्याचा जीव वाचवणं जर का आपल्या हातात असेल तर का वाचवू नये? गांधी बाबा तर साऱ्या देशाचे पुढारी, त्यांचे प्राण फार मोलाचे। रमा, गांधीजींना वाचवण्यासाठी मी संमती दिली तर माझ्या समाज बांधवांचा विश्वासघात होणार नाही का? रमा, मी त्यांना साफ सांगितलंय, तुम्ही मला समोरच्या दिव्याच्या खांबावर टांगून फाशी दिली तरी माझ्या समाज बांधवांच्या न्याय आणि कायदेशीर हक्काबाबत मी त्यांच्याशी मुळीच बेईमानी करणार नाही। तरीही मला वाटतं एकदा तरी गांधीजींना भेटायला जावं तुम्ही। रामू, एकदा भेटलो होतो, आता पुन्हा जाणार, येरवड्याच्या तुरुंगात जाऊन मी त्यांची भेट घेणार। खरंच जाणार ना? होय रामू। तुम्ही हो म्हणालात फार बरं वाटलं मला। आंबेडकर साहब आ रहे हैं, लगता है उनके साथ उनके साथीदार भी हैं। आइए बैठिए, कहिए। गांधी जी, आप हम लोगों पर अन्याय कर रहे हैं। हाँ, ये मेरी बदकिस्मती है कि मैं जो कुछ करता हूँ आपको अन्यायकारक ही दिखाई देता है। सरकार ने दलितों के लिए जो अलग प्रतिनिधि चुनने का हक दिया है वो मैं छोड़ने के लिए तैयार नहीं, मुझे दलितों के लिए हक चाहिए, किसी की दया भीख नहीं चाहिए। मैं अछूतों को हिंदू धर्म से अलग करना नहीं चाहता, देश के टुकड़े करना मैं नहीं चाहता। अलग प्रतिनिधि चुनने का हक सिर्फ अछूतों को नहीं दिया गया, क्रिश्चियन, एंग्लो इंडियन, मुसलमान, सिख, इन सभी को दिया है। यदि सिख और मुसलमानों को यह अधिकार देने से देश के टुकड़े नहीं होते तो अछूतों को यह अधिकार देने से देश के टुकड़े कैसे होंगे? यदि सबको यह अधिकार मिल रहे हैं तो अछूतों को क्यों नहीं दिए जाए? आपका कहना सही है, आपके कहने से मैं पूरी तरह सहमत हूँ। आप जन्म से अछूत हैं, मैं दिल से अछूत हूँ। हिंदू समाज का विभाजन मैं नहीं चाहता, उसके लिए मैं मेरे प्राण भी देने के लिए सिद्ध हूँ। लेकिन मैं मेरे करोड़ों अछूत भाइयों का हक हरगिज नहीं छोड़ूंगा। चलो औषधि। मला काही नको। अगं असं काय करतेस, घ्या औषध, फार कडू आहे ते शंकर। हे बघ रमा अक्का, तू आता औषध घेतलं नाहीस ना तर मी काय करीन माहितीये का? काय करशील बाबा, मारशील मला? मग यांना सांगशील? कुणाला भी सांगणार नाही, पण तू आता औषध घेतलं नाहीस ना तर मी प्राणांतिक उपोषण करीन। उपोषण? हा, त्या गांधीजीने केलं तसं। शंकर, हे औषध साहेब आले। दे। जी आलो। कशी काय तुझी प्रकृती? आता बरी,
काय झालं? कामा आम्ही माणूस आहोत. शेवटची बोलणी करताना गांधीजींचा शब्द सुद्धा उमटत नव्हता. आमच्या काळजातला माणूस जागा झाला आणि आम्ही पुणे करारावर सही केली. फार चांगलं केलं तू, फार बरं वाटलं मला. आणखी एक गोष्ट कराल, माझी एक इच्छा पुरी करावी. काय इच्छा ती? आपण आपण पंढरपूरला जाऊया. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं म्हणते मी. आता थकत चालले मी. जाण्यापूर्वी एकदा तरी पांडुरंगाला डोळे भरून पाहू द्या मला. रमा दुसरं काही माग, पण तेवढं मात्र मागू नको. अगं ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी तू इतक्या श्रद्धेने जाणार आहे, तो पांडुरंग तुला जवळून पाहता सुद्धा येणार. आपल्याला देवळात जाऊ देणार नाही ते लोक. चालेल, आपण बाहेरूनच दर्शन घेऊ, पण जाण्यापूर्वी एकदा तरी पंढरीची वारी करावी अशी इच्छा होती हो माझी. रमा, त्या पंढरपूरची कशाला फिकीर करतेस? आपण एक नवीन पंढरपूर निर्माण करू. सदाचारी जीवन, निस्वार्थ सेवा आणि पददलित समाजासाठी केलेला त्याग, यातूनच आपण आपलं पवित्र पंढरपूर निर्माण करू. रमा, वर्षानुवर्ष आपल्यावर जे अत्याचार चाललेले आहेत त्यांचा विचार केला की वाटतं का म्हणून या धर्मात राहायचं? जो देव आम्हाला जवळ सुद्धा येऊ देत नाही त्याची काय म्हणून पूजा करायची? आम्ही ज्या धर्माच्या लोकांना आमचा स्पर्श सुद्धा चालत नाही त्यांच्या बरोबर काय म्हणून जीवन जगायचं? आम्ही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? रमा, मी अस्पृश्यतेत जन्माला आलो हा माझा गुन्हा नाही, पण हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही एवढं मात्र निश्चित. काय बोललात हे? नका हो असं बोलू, देव कोपेल हो आपल्यावर. रमा, तुझी अंधश्रद्धा सोडून दे. तुझ्या त्या कोपणाऱ्या देवाला मानायला मी आता मुळीच तयार नाही. नाही नाही देवा, पांडुरंगा माफ कर रे, त्यांना चुकून बोलले रे. साहेब, पी के अत्रे आलेत. अरे मग बोलाव त्यांना. साहेब, यांनीच तुमच्यावर जाहीर सभेत टीका केली होती. म्हणून काय झालं? बोलाव त्यांना. बर. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार, बसा. बोला, काय काम काढलं? डॉक्टर साहेब, माझ्याकडे खुनाची केस आली आहे. बर. त्यावर मला एक लेख लिहायचा. अनेक नामवंत वकिलांकडे मी गेलो, सर्वांनी एकमुखाने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जा, ते तुम्हाला उचित मार्गदर्शन करतील, म्हणून तुमच्याकडे आलो. बर. केस पेपर्स आणले? हो, हे का. अगदी अशीच एक केस. तुम्ही असं करा, शेल्फ नंबर 12 व्हॉल्युम 5 पहा. 185 पानावर मी अंडरलाईन केलेली आहे. Thank you.
एका दलिताच्या कुटुंबात जन्म घेऊन काय तुमचा व्यासंग, काय तुमची अफाट स्मरण शक्ती, कायदेविषयक काय प्रगाढ ज्ञान, ते पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो, भारावून गेलो. तुमचं समाधान झालं ना? वा वा, एका विचारण अपेक्षेबाहेर. बरं, आम्ही येतो. नमस्कार. महाडला तुम्ही जी मनुस्मृती जाळली त्यामुळे किती खळबळ माजली. अस काय होत हो त्या मनुस्मृती? तमा, ती मनुस्मृती स्त्रियांना आणि शूद्रांना अत्यंत हीन समजते. शूद्रांना इतक्या भयंकर शिक्षा सुनावल्या जात की विचारता सोय नाही. म्हणे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहे, त्यानं कोणतंही पाप केलं तरी त्याला चालतं. पण शूद्रानं ब्राह्मणास शिवी दिली तर त्याची जीभ छाटावी. शिवी दिल्यावर नाव आणि जातीचा तो शूद्र उल्लेख करील तर त्याच्या तोंडात दहांगुळे तापलेला लाल खिळा घालावा. शूद्र अभिमानाने ब्राह्मणास उपदेश करील तर त्याच्या कानात आणि तोंडात तापलेलं तेल ओतावं. रामू, तू कशाला चिंता करतेस या गोष्टींची? तू आराम, मला एका मीटिंगला जायचं. जाऊ मी. येतो. साहेब. अरे साहेब, कोण तुम्ही? आधी उठा पाहू, उठा बघू, शांत व्हा. काय झालं ते साहेब? तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही गावकीची काम सोडली, त्यानं गावकरी विचारलं. माझ्या करण्याचा पोरीची त्या दुपारी गावगुंडांनी अब्रू लुटली साहेब. आणि तुम्ही ती उघड्या डोळ्याने पाहत बसला. असाच परत जा आणि त्यांना आडवे पाडून ये. मी तुला कोर्टातून सोडवतो.
रमा। शपथ घ्या, दलितांविषयी बोलणार नाही। बोलणार, शेवटपर्यंत बोलणार। शपथ घ्या, धर्माविषयी बोलणार नाही। बोलणार, शेवटच्या क्षणापर्यंत बोलणार। बोलणार। काय झालं रामू? रामू साहेब, मला फार भीती वाटते हो। भीती कसली? वेडी गुठली? अग आम्ही आहोत ना इथं। झोप झोप पाहू। झोप उगाच काय करणार। कमाल सभ्यता पाहिजे। किती दिवस आता आपण याच्यात काय उत्तर कसं? ज्ञानोबा नाही आला, येईल इतक्यात। रमा अक्का, ज्ञानबा आलाय। ज्ञानबा? राम राम आहे सर। ज्ञानबा भजन तर रोज ऐकवत असता, आज मला ते गाणं ऐकायचंय। कोणतं गाणं? आम्ही राजगृहात राहायला आलो तेव्हा म्हटलं होतं तुम्ही साहेबांच्या रचलेलं। साहेबांचे गुणगान ऐकता ऐकता डोळे मिटावे अशी इच्छा होती माझी ऐकवताना। ऐकतो ना। जय जय कार त्याचा जय जयकार। रामजीचं पार गड्या लई हुशार, गड्या लई हुशार, दुनियेत चाललाय जय जयकार त्याचा जय जयकार। शाळा शिकवली किलाईतला जाऊन त्यानं इत्या मिळवली। गरीबीत रामजीनं शाळा शिकवली किलाईतला जाऊन त्यानं इत्या मिळवली। कायद्यात झालेलंय मोठ बॅरिस्टार, मोठ बॅरिस्टार, दुनियेत चाललाय जय जयकार त्याचा जय जयकार। सुखबूट घालतोय रुबाबात चालतोय, गोऱ्या साहेब अशी घडी बटम्याठ बंद ह्या। सुटबुट घालतोय रुबाबात चालतोय, गोऱ्या साहेब अशी घडी बटम्याठ बोलतोय। तीन दलितात त्यानं केला उधार, त्यानं केला उधार, दुनियेत चाललाय जय जयकार त्याचा जय जयकार। महा
हाडात पाण्यापायी सत्याग्रह केला देवळाच्या दारावरी धक्क मारला हाडात पाण्यापायी सत्याग्रह केला देवळाच्या दारावरी धक्क मारला मर्दान जुल्मावरी केला बघावा केला बघावा दुनियेत चाललाय जय जय कार त्याचा जय जय कार सभा मंदी उभा राहिला गोऱ्या साहेबाला फाड फाड बोलला अरे गोलमेज सभा मंदी उभा राहिला गोऱ्या साहेबाला फाड फाड बोलला सरकार तुमचं नाही चालणार आता नाही चालणार दुनियेत चाललाय जय जयकार त्याचा जय जयकार आमचीच गोरगड्या लई हुशार गड्या लई हुशार दुनियेत चाललाय जय जयकार त्याचा जय जयकार दुनियेत चाललाय जय जयकार त्याचा जय जयकार दुनियेत चाललाय जय जयकार त्याचा जय जयकार दुनियेत चाललाय जय जयकार त्याचा नवीन पंढरपूर निर्माण करणार होता ना मग हा संन्यास कशासाठी हे 7 कोटी दलित तुम्हाला आई वडील समजतात आणि आई वडील आपल्या मुलांना सोडत नाही आता ही कफनी आणि दंड फेकून द्या Thank you.
साहेब ओ साहेब दार उघडा ओ साहेब साहेब दार उघडा भीमराव भीमराव माझा एक भीमराव दार उघड दार उघड भीमराव भीमराव दार उघड असं काय करतो दार उघड भीमराव थांबा भाऊजी ओ भाऊजी भाऊजी दार उघडा ना असं काय करताय भाऊजी साहेब साहेब दार उघडा साहेब साहेब दार उघडा भिवा अरे दार उघड भिवा भिवा दार उघड ना भिवा ए भिवा लेकरा तुला पाणी पाहिजे ना ये मी तुला पाणी देते ये वारे पाणी पाहिजे झेड कुठले मारडे ये पाणी पाहिजे काय तुला सनातनांना आम्ही इशारा देऊन ठेवतो यापुढे जर असं घडलं तर त्याचा आम्ही निकरानं प्रतिकार करू मग रक्त सांडलं तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही आता मी या धर्मात राहणार नाही
नमो तस्स भगवतो अरहतो। हिंदू धर्माचा त्याग मी जरूर केला, पण मी माझ्या हिंदू आया बहिणींचा त्याग करू शकलो नाही। त्यांची गुलामी मला बेचैन करू लागली, मी शांतपणे झोपू शकलो नाही। हिंदू स्त्रियांची गुलामी नष्ट करण्यासाठी मी हिंदू कोड बिल बनवलं, एक असा कायदा केला ज्यामुळे प्रत्येक हिंदू स्त्री पुरुषाच्या गुलामीपासून मुक्त झाली। स्त्रियांना आपल्या वडिलांच्या इस्टेटीत बरोबरीचा हिस्सा मिळू लागला, जो प्रथम मिळत नसे। एकापेक्षा जास्त लग्न करणं म्हणजे एकापेक्षा जास्त स्त्रियांना गुलाम बनवणं, हा पुरुषांचा हक्क मी त्यांच्यापासून हिरावून घेतला। जर कुठलाही पुरुष कारणाशिवाय आपल्या बायकोला घटस्फोट देत असेल तर त्या स्त्रीला नुकसान भरपाई मागण्याचा हक्क मिळाला। असा कायदा जो प्रत्येक आया बहिणी बायको यांना स्वातंत्र्य देत होता, तोच कायदा आमचे हिंदू मंत्रीगण ब्राह्मण तथा राष्ट्रपती यांना पसंत नव्हता। त्यांनी विरोध केला आणि मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला। जर मी मनात आणलं असतं तर हिंदू कोड बिल मांडलंच नसतं आणि दुसऱ्यांच्या सारखाच मंत्री होऊन लाल बत्तीच्या गाडीत सुखासमाधानानं जीवन घालवू शकलो असतो। पण माझा जन्म झाला होता मुळी आराम न करण्यासाठी, गुलामीच्या विरुद्ध लढण्यासाठी। माझं जीवन, माझी पत्नी रमाचं जीवन, माझ्या मुलाबाळांचं जीवन मी गुलामी विरुद्ध लढण्यासाठी पणाला लावलं, केवळ आपल्यासाठी, आपली गुलामी नष्ट करण्यासाठी। पण त्याच्या बदल्यात मला तुम्ही काय दिलं? माझ्या बंधूंनो, आया बहिणींनो, तुमच्याकडून मला काय मिळालं? काहीही नाही। म्हणूनच आज मी तुमच्याकडे काही मागत आहे। एकच गोष्ट, एक वा, प्रत्येक दलित, प्रत्येक हिंदू स्त्री, गरीब मजदूर, गरीब शेतकरी सगळ्यांनी एक वा, एक नवीन गुलामी लपत छपत तुम्हाला चखडू पाहत आहे आणि ती आहे गरिबी। आणि त्या गुलामीच्या साखळीनं तुम्हाला बांधत आहेत भांडवलदार आणि त्यांना साथ देणारे भ्रष्ट नेता। लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं देशेथ भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मध्ये कल्याणं परियोसान कल्याणं साथं संयंजनं।